राज्य सरकारनं मोठा गाजावाजा करून सोयाबीनला 3050 रुपये हमी भाव जाहीर केला. मात्र अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीत व्यापारी मनमानी दरानं सोयाबीनची खरेदी करतात. शेतकऱ्यांना एका एकरात सोयाबीन पिकवायला 12,000 खर्च येतो, पण शेतकरी 1,000 ते 1,200 रुपये दरानं सोयाबीनची विक्री करतोय. अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनची आवक सुरू झाली आहे. सोयाबीनच्या विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांची मात्र घोर निराशा झाली आहे. त्याचं कारण बाजारात सोयाबीनचे दर पडले आहेत. राज्य सरकारनं सोयाबीनसाठी प्रति क्विंटल 3,050 रुपये हमी भाव जाहीर केलाय. मात्र अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीत व्यापारी कोणत्या दरानं सोयाबीनची खरेदी करतायत ते सोयाबीन शेतकऱ्यांच्या तोंडूनच ऐका. आज 2700 भाव खुलला मार्केटचा. आता 2700 पासूनच 1,200 पर्यंत केलं. एक तर आता हे 700 रुपये केलं इथं. आता सोय भेटली सोबती 700 रुपये दिलं याचं. आणि ते जरासा लागत होतं होतं त्याचं पाण्याचं होतं, पण ते फारच होतं कुबिरलं कबिरलं होतं. रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली असून बियाणं खरेदी आणि मजुरांना मजुरी देण्यासाठी त्यांना पैशांची गरज आहे. सोयाबीनच्या विक्रीतून शेतकऱ्यांच्या हाती 4 पैसे येणार आहेत. त्यामुळे मिळेल त्या दरानं सोयाबीन विकण्याशिवाय शेतकऱ्यांसमोर दुसरा पर्याय उरलेला नाही. हरभऱ्याचा सीझन आहे, आता याले खर्च मजुरी देणं कापूस. या सोयाबीनले एका एकराला 12,000 रुपये खर्च कंपल्सरी. कोणताही कास्तकार असेल तर 12,000 रुपये खर्च आहे. आता तो 12,000 रुपये खर्च तो लोकांचे काढलेले देण काय ना, तो त्याला तात्पुरती विकास लागते ना. ह्याच्यापाशी काय कास्तकारापाशी. राज्य सरकारनं हमी भाव खरेदी केंद्र सुरू करण्याची घोषणा केली आहे. मात्र सरकारी हमी भाव केंद्रावर सोयाबीन विक्रीनंतर कोणता अनुभव येतो तेही ऐका. आज गव्हर्नमेंटचा भाव 3,050 आहे. 3,050 मध्ये त्यांना जर नेलं तर 15 दिवस तिथं नंबर लागत नाही. एक त्याच्यात 2 महिन्यानं पैसे मिळते. एक त्याला काय पुरणार आहे, त्याला मजुरी कुठून देणार आहे, तो घरून भरून देईल का मजुरी का, त्याच्या पैसे टाका थोडी भरला आहे पैशाचं. ह्या हा माल विकल्याशिवाय त्याला पैसे त्याला चुकवता येत नाही. सोयाबीनला एकरी 12,000 रुपये खर्च येतो, तर सोयाबीनचं एकरी 4 ते 5 क्विंटल उत्पादन होतं. सध्या सोयाबीनला बाजारात मिळत असलेला दर लक्षात घेता सोयाबीनच्या लागवडीचा खर्चही भागत नसल्याचं चित्र सध्या दिसतंय, आणि म्हणूनच शेतकरी राजा हवालदिल झालाय. राजेश सोनोने, झी मीडिया, अमरावती.